नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. प्रायव्हेट जॉब वॅकन्सी, गव्हर्नमेंट जॉब, गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपेरेशन, रेल्वे रिक्रुटमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, स्टेट गव्हर्नमेंट जॉब अशा व्हेरियस जॉब संबंधीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत असतो. असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आजसुद्धा इथे घेऊन आलेलो आहोत. या संबंधी जी काही माहिती आहे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे दिलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी अर्ज पद्धती कशा प्रकारे आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अनुभव लागणार आहे का, फ्रेशर्स कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात, वेतन किती मिळणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, यासाठी परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे का, सरळ सेवेने इथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अर्ज इथे कधीपासून सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये इथे दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ नोकरीविषयक माहितीचे तुम्हाला जर बघायचे असतील तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला सविस्तरपणे इथे सुरुवात करूया. तर आजची नोकरीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत. तर हे BMC इथे ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती जी आहे या नोटिफिकेशन संबंधी ती इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर दिलेल्या पदांसाठी इथे एलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमी ही नाही आहे. BMC अंतर्गत ही सुवर्णसंधी इथे उपलब्ध झालेली आहे. सो यासाठी जी काही महत्त्वाची नोटिफिकेशन आहे ती इथे आपण आता बघणार आहोत. सो बृहन्मुंबई महानगरपालिका पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट अंतर्गत इथे कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्शियस डिझीज या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम अ मेडिकल ग्रॅज्युएट फॉर अ अपॉइंटमेंट इन द फॉलोईंग टेन्युअर फॉर अ पिरियड ऑफ 6 मंथ. अर्ज तुमचा चालू होईल 1 फेब्रुवारी 2023 पासून 31 जुलै 2023 पर्यंत ॲट द कस्तुरबा हॉस्पिटल फॉर अ इन्फेक्शियस डिझीज. सो हाऊसमनच्या इथे ह्या पोस्ट आहेत मेडिसिन अंतर्गत. 9 इथे एकूण जागा आहे. यासाठी बेसिक पे तुम्हाला इथे 6000 प्लस यामध्ये DP जे आहे 3300 प्लस DA ॲज पर रूल आणि स्टायपन टोटल 27000 रुपये असं तुम्हाला वेतन जे आहे या पदांसाठी इथे मिळणार आहे. रिझर्वेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स इथे ॲप्लिकेबल असणार आहे. इफ द कॅन्डिडेट बिलॉंग टू रिझर्व कॅटेगरी आर नॉट अवेलेबल देन द पोस्ट विल बी फिल्ड इन अ फॉर्म ऑफ अवेलेबल कॅटेगरी. नंबर इथे दिलेले आहेत, 9 इथे नंबर दिलेला आहे आणि टेन्युअर ऑफ पोस्ट ह्याचं तुमचं कंत्राट जे आहे कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती आहे. सो 1 फेब्रुवारी ते 31 जुलैपर्यंत इथे पोस्टिंग तुमचं असणार आहे. सो आता यासंबंधी बाकी संपूर्ण माहिती इथे आपण बघूया. सो आता यासंबंधी फॉर्म ॲप्लिकेशन कसे करायचे आहेत बघा. सो अवेलेबिलिटी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म जी तुमची आहे इथे 5 जानेवारीपासून तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत इथे अवेलेबल होणार आहेत ते 13 जानेवारी. टाईम आहे 11 ते 4 इन द ऑफिस ऑफ मेडिकल सुपरिटेंडेंट कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मार्ग मुंबई इथे ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. डेट इथे जे आहे ती लक्षात ठेवा, 5 जानेवारी ते 13 जानेवारी तुम्हाला 11 ते 4 मध्ये हे फॉर्म जे आहे ते मिळणार आहे. त्यानंतर फॉर्म सबमिशनची लास्ट डेट इथे दिलेली आहे. सो फॉर्म तुम्हाला इथे लास्ट डेट बिफोर सबमिशन ॲप्लिकेशन जे आहे इट विल बी बिटवीन 11:30 to 4 ऑन ऑर बिफोर 25/1/2023. सो 25 जानेवारीपूर्वी तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहेत इथे सबमिट करायचे आहेत इन द ऑफिस ऑफ मेडिकल सुपरिटेंडेंट कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मार्ग मुंबई. सो जिथून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पिक केलेले आहे तिथेच तुम्हाला ते पुन्हा कलेक्ट करायचे आहे. 5 जानेवारी ते 13 जानेवारी तुम्हाला फॉर्म मिळू शकतात आणि फॉर्म घेतल्यानंतर ते सबमिट तुम्हाला 25 जानेवारीपर्यंत करायचे आहे. सिलेक्शन लिस्ट इथे तुमची लागणार आहे. इट विल बी डिस्प्ले ॲट अ 3 PM ऑन 27 जानेवारी. सो 27 जानेवारीला तुमची 3 वाजता ॲप्लिकेशन सिलेक्शन कॅन्डिडेटची लिस्ट आहे ती इथे प्रसिद्ध केली जाईल. तीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ऑन अ नोटीस बोर्ड ऑफ ऑफिस ऑफ मेडिकल सुपरिटेंडेंट कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मार्ग मुंबई इथे.
ऍप्लिकेशन फ्रॉम अ सेंड बाय पोस्ट विल नॉट बी कन्सिडर. सो तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते स्वतः तिथे सबमिट करायचे आहेत. पोस्टाने, कुरिअरने किंवा ऑनलाईन पाठवलेले ऍप्लिकेशन जे आहे तिथे कन्सिडर केले जाणार नाही. सो द हाऊसमन पोस्टसाठी क्वालिफिकेशन इथे काय दिलेलं आहे बघा, बॅचलर ऑफ अ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. सो MBBS तुमचं इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन गरजेचं आहे. एज लिमिट यासाठी आहे 33 इयर आणि 38 इयर आहे फॉर अ बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट. सो ओपनसाठी जे असणार आहे तुमचं 33 वर्ष आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आहे ते 38 वर्ष इथे वयोमर्यादा जी आहे. सो यासंबंधी महत्त्वाचे टर्म्स कंडिशन इथे दिलेल्या आहेत. सो त्या प्रत्येकाने नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड इन द ऑफिस ऑफ मेडिकल सुपरिटेंडेंट दिलेलं आहे. इन अ प्रिस्क्राईब फॉर्म्स अवेलेबल इन अ ऑफिस नॉट लेटर दॅन 18/1/2022 विथ अ सर्टिफाईड ट्रू कॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट सर्टिफिकेट. इन केस ऑफ एनी कॅन्डिडेट इज फाउंड टू हॅव सप्लाइड फॉल्स इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट और एनी कॅन्सल इन्फॉर्मेशन हीज ॲप्लिकेशन फॉर्म नॉट कन्सिडर फॉर अ अपॉइंटमेंट. ब्लॅकलिस्ट कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर. कॅन्डिडेट हू रिजेक्ट अ अपॉइंटमेंट ऑफर्ड टू देम और फेल टू जॉईन और अ लिव इन अ मिडल ऑफ अ टेन्युअर शॉल नॉट बी कन्सिडर फॉर एनी अदर पोस्ट इन एनी ऑफ म्युन्सिपल मेडिकल इन्स्टिट्यूशन फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स. तर समजा तुम्ही इथे आता अप्लाय केलं, त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, सो अपॉइंटमेंट तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही इथे जॉईन केला नाही किंवा तुम्ही मध्येच तुमचं जे पिरियड असणार आहे जॉबचा तो तुम्ही इथे पूर्ण केला नाही किंवा सोडून दिला, सो त्यानंतर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पोस्टला इथे अप्लाय करता येणार नाही फॉर पुढच्या 3 वर्षापर्यंत. सो तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही इथे जॉईन करणार असाल तरच अप्लाय करा. सिलेक्शन झाल्यानंतर जर तुम्ही जॉईन केलं नाही तर नेक्स्ट टाईम तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाही आहे. सो प्रेफरन्स विल बी गिवन टू दोज हू पास फ्रॉम अ कॉलेजेस ऑफ अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ अ ग्रेटर मुंबई. सो तुम्ही BMC अंतर्गत जे मेडिकल कॉलेज आहे त्यामधून तुम्ही पास झालेला असाल तर तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो इथे नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना इथे प्रेझेंट राहायचं आहे देमसेप ऑन अ काउन्सिलिंग ऑन जे आहे तुमचं 27 जानेवारी सकाळी 11 AM ऑनवर्ड्स देअर ओन कॉस्ट विथ अ ओरिजिनल एज्युकेशन सर्टिफिकेट इन द ऑफिस ऑफ मेडिकल सुपरिटेंडंट. जो आधीचा ॲड्रेस दिलेला आहे तिथेच तुम्हाला पुढचं जे काउन्सिलिंग तुमचं होणार आहे त्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. सो लिस्ट तुम्हाला चेक करावी लागेल, जी लिस्ट लागणार आहे तुमची नोटीस बोर्डवरती. तुमचं नाव त्यामध्ये आलं असेल तर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट आहे ते घेऊन दिलेल्या पत्त्यावरती इथे उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना इथे अमाऊंट पे करायची आहे 10,000 DD इन अ फेवर ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई बाय द वे ऑफ डिपॉझिट ॲट अ टाईम ऑफ काउन्सिलिंग फेलिंग विच अपॉइंटमेंट ऑर्डर विल नॉट बी गिवन. आणि द रिफंड ऑफ डिपॉझिट जे आहे इट्स सब्जेक्ट टू कम्प्लीट द फुल टेन्युअर पिरियड अँड देन दे मे एलिजिबल फॉर रिफंड ऑर अ डिपॉझिट. सो ही जी अमाऊंट आहे ती तुम्हाला रिफंड होणार आहे 10,000 रुपयाचा जो DD तुम्हाला द्यायचा आहे इथे जॉईनिंगच्या वेळी. सो हा तुम्हाला रिफंड होईल जेव्हा तुमचं पूर्ण जे 6 मंथचं टेन्युअर त्यांनी दिलेलं आहे ते कम्प्लीट केल्यानंतर ती अमाऊंट तुम्हाला रिफंड इथे होणार आहे. सो संपूर्ण माहिती या संबंधीची व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.